नमस्कार, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मस्त अशी एक स्नॅक रेसिपी। तर ती कशी आणि काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊ। आणि तुम्हाला जर का आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर इथे आपल्याला लागणार आहे एक कप गव्हाचं पीठ। तर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी आपण मैदा जरी वापरला तरी चालेल, पण आज आपण हेल्दी रेसिपी बनवतोय म्हणून गव्हाचं पीठ वापरतोय। इथे आपल्याला थोडासा ओवा घ्यायचा आहे, याला अशा प्रकारे छान असं दोघं हातांमध्ये क्रश करून घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे। थोडं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊ ओवा आणि मीठ। आता यात आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचे, दोन एक चमचे। आता हे आपल्याला छान असं मिक्स करायचंय। तेल जे आहे ते सगळ्या पिठाला छान असं लागलं पाहिजे। तर इथे तेल हे छान असं मिक्स झालेलं आहे पिठात, पण याचा पाहिजे तसा गोळा अजून होत नाहीये। तर अगदी थोडंसं आपण यामध्ये तेल टाकून घेऊ अजून। आधीच आपल्याला खूप जास्त तेल टाकून घ्यायचं नाहीये, जसं मी टाकलंय गरजेप्रमाणे जेवढं लागेल तेवढं आपण नंतर ऍड करू शकतो। आता इथे तेल हे छान असं पिठाला लागलेलं आहे, हे बघा। असं केल्यानंतर हे छान असं याचा घट्ट गोळा तयार होतोय, म्हणजे इथे तीन चमचे तेल हे परफेक्ट बसलेलं आहे। असा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे छान असं तयार करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ हे भिजवून घेऊ। आता इथे एक कप पाणी घेतलेलं आहे मी, थोडं थोडं करून आता आपण यामध्ये टाकूया। इथे आपल्याला खूप असं घट्टसर पीठ मळायचं नाहीये, जसं आपण पोळीसाठी मळतो तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। खूप नरमही नको आणि खूप घट्टही नको। तर इथे छान असं पीठ हे मळून तयार झालेलं आहे, हे बघा। खूप असं घट्ट पण नाहीये आणि खूप असं पातळ पण नाहीये। यासाठी अर्धा कप पाणी लागलेलं आहे। आता यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवू। इथे आपल्याला गॅस पेटवून त्यावर कढई किंवा पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। जवळपास एक पडी मी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊ, थोडस जिरं, एक बारीक चिरलेला कांदा, तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या, थोडासा कढीपत्ता। आता हे आपण तेलात छान असं होऊ देऊ। इथे आता कांदा, मिरची, कढीपत्ता हे सगळे आपले छान असे तेलात झालेले आहेत। आता यामध्ये आपण थोडे सुके मसाले टाकून घेऊ, थोडीशी हळदीची पावडर। मिरची टाकलेली आहे त्यामुळे अगदी थोडंसं आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ, अगदी थोडासा गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी, थोडा मी इथे सुकलेला पुदिना घेतलेला आहे, थोडासा चाट मसाला। हे सगळे मसाले वापरा, म्हणजे आपले जे स्नॅक्स आहे ते छान असे टेस्टी तयार होतील। आणि थोडीशी आमचूर पावडर, छान असं मिक्स करून घेऊ आपण। आणि सुके मसाले टाकताना आपल्याला गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे, म्हणजे ते जळणार नाही। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। तर इथे मी तीन बटाटे छान असे उकडून कापून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये टाकून घेऊ। बटाटे आपल्याला छान असे मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत। थोडासा आपल्याला यामध्ये टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला बटाटे हे छान असे स्मॅश करून घ्यायचे। इथे बटाटे हे छान असे स्मॅश झालेले आहेत। आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। इथे स्टफिंग ही आपली रेडी आहे। चला तर आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर इथे जवळपास 10-1 मिनिटं हे छान असं रेड्स झालेलं आहे। आता पुन्हा एक वेळेस आपण याला मळून घेऊ।
जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो अगदी तसंच पीठ इथे तयार करायचं आहे आपल्याला। हे बघा, आता इथे आपलं पीठ हे तयार आहे। आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊ। तर तेवढ्या पिठाचे मी इथे छान असे मोठ्या आकाराचे दोन गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता एक आपल्याला छान असा पोळीसारखा लाटून घ्यायचा आहे। थोडस पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे हे छान अशी लांब आपल्याला लाटता येईल पोळी। आता इथे एक मोठी पोळी आपण लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला हिला कट करायची आहे सेंटरला। तोग साइडने आपल्याला अशा प्रकारे कट करायचे सगळ्यात आधी, नंतर अशा प्रकारे इथे हे छान असे कट करून झालेले आहे। आपल्याला एका साइडला अशा प्रकारे स्टफिंग ठेवायची आहे आणि याला छान असं रोल करून घ्यायचं आहे। आता हा जो पार्ट आहे आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे। यावर असेच आपण सर्व हे तयार करून घेऊ। तर इथे सर्व हे बनवून तयार झालेले आहे। आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। आता इथे मी गॅस पेटवून कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेलही छान असं गरम झालेलं आहे। आता गॅसचा फ्लेम आपल्याला स्लो किंवा मग मीडियम ठेवायचा आहे, हाय ठेवायचा नाहीये। मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आजची ही आपली नवीन रेसिपी आहे, एक वेळेस ट्राय करून बघा। खूप छान आणि हेल्दी आहे, तुम्हालाही नक्की आवडेल। तर इथे हे तळून तयार झालेले आहे। असेच आपण सर्व हे स्नॅक्स तळून घेऊ। तर इथे आपले सर्व स्नॅक्स हे मस्त असे तळून तयार झालेले आहेत। मी आपल्याला सर्व करून दाखवते। तर इथे मस्त अशी हेल्दी गव्हाच्या पिठाची आपली स्नॅक रेसिपी ही खाण्यासाठी तयार आहे। तर बघा किती क्रिस्पी ही झालेली आहे, मी आपल्याला तोडून दाखवते। बघा अगदी मस्त अशी आपली स्नॅक रेसिपी इथे रेडी आहे खाण्यासाठी। तुम्ही पण बनवून बघा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये कळवा। आपण अशाच एका छानशा रेसिपीत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। आवडली का मग तुम्हाला आजची बनवलेली रेसिपी? झाली ना अगदी मस्त? तुम्ही पण बनवून बघा आणि आवडल्यास मला कळवा। आणि अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। चला तर मग आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत माझ्या रेसिपीच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। टेक केअर, बाय बाय।